Dear student, in the last lecture, we have seen air pollutant, its sources and its effect. Then we have seen effect of air pollution on plants and animals. Then next, effect of air pollution on plants and animals. त्याच्यानंतर आपल्याला हवा प्रदूषण जे आहे तर त्या पाता ठिकाणी सर्वसाधारणपणे आपल्याला काय पाहिजे की डिप्लिशन इन ओझोन लेअर त्या ठिकाणी पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी ओझोनचा असणारा जो काही थर जो आहे तर त्या थराचा होणारा जो काही ऱ्हास किंवा नाश कशामुळे त्या ठिकाणी होताना दिसते तर हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पहा, आर्लियर वी हॅव स्टडीड दॅट ओझोन लेअर इज प्रेझेंट बिलो द स्ट्रॅटोस्फिअर ॲट द हाईट ऑफ 48 किलोमीटर फ्रॉम द अर्थ सरफेस. यापूर्वी म्हणजे मागील असणाऱ्या ज्या काही यात्ता ज्या आहेत तर त्या यात्त्यांमध्ये आपण त्या ठिकाणी असं अभ्यासलेलं आहे की वातावरणाचा असणारा जो काही स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे स्थितंभर हा जो काही असणारा जो काही थर जो आहे तर या थराच्या खालच्या भागामध्ये ओझोनचा असणारा जो काही थर जो आहे तर तो थर त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत असतो. आणि हा ओझोनचा थर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सर्वसाधारणपणे 48 किलोमीटर अंतरापर्यंत त्या ठिकाणी असतो. इट प्रोटेक्ट्स द लिव्हिंग वर्ल्ड ऑफ द अर्थ फ्रॉम द अल्ट्रा व्हायलेट रेस दॅट इज द UVB रेडिएटिंग फ्रॉम द सन. सूर्यापासून उत्सर्जित होणारी जी काही अतिनील किरण जी आहेत तर त्यालाच त्या ठिकाणी आपण अल्ट्रा व्हायलेट रेस त्या ठिकाणी म्हटलेले. तर हे काय करता नसतात, ओझोन वायूचा थर त्या ठिकाणी काय करता नसतात तर पृथ्वीवरील सजीव सृष्टीचं त्या ठिकाणी संरक्षण करताना दिसतात. However, nowadays ozone layer is getting depleted due to the falling rain. परंतु हा जो काही ओझोनचा असणारा जो काही थर जो आहे तर त्या थराला खालील कारणामुळे त्या ठिकाणी धोका जो आहे तर तो धोका त्या ठिकाणी निर्माण झालेला. आता पहिलं त्या ठिकाणी रिझन जे आहे तर ते रिझन आपल्याला दिलेलं आहे की ग्रीन हाऊस इफेक्ट अँड ग्लोबल वॉर्मिंग. म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे सर्वसाधारणपणे हरितग्रह त्या ठिकाणी परिणाम, आणि ग्लोबल वॉर्मिंग नेहमी शब्द येणार आहे ग्लोबल वॉर्मिंग लक्षात ठेवायचे, त्याला त्या ठिकाणी जागतिक तापमान वाढ त्या ठिकाणी म्हटलेले. पहा की दो कार्बन डायऑक्साइड प्रेझेंट इन व्हेरी लेस क्वांटिटी इन द ॲटमॉस्फिअर इट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल ऑफ ॲब्सॉर्बिंग ऑफ सोलर हीट. आपल्या लक्षात येताना दिसतंय की वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड जो आहे तर त्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण त्या ठिकाणी अतिशय कमी प्रमाणामध्ये, आणि अतिशय कमी प्रमाणामध्ये जरी असलं तर तो काय करता नसतो सूर्याची उत्सर्जित अशा प्रकारची ऊर्जा जी आहे तर ते ऊर्जा शोषण घेण्याचं अतिशय उपयुक्त अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी करताना दिसतो. ओव्हर द लास्ट 100 इयर्स प्रपोर्शन ऑफ CO2 हॅज बीन इन्क्रीज ड्यू टू द इंडस्ट्रीलायझेशन. मागील 100 वर्षाचा जर आपण त्या ठिकाणी असणारा जो काही विचार जो आहे तर तो विचार जर त्या ठिकाणी जर केला तर आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की मागील 100 वर्षामध्ये औद्योगिकरणामुळे वातावरणामधील असणारं जे काही कार्बन डायऑक्साईड जो आहे तर त्या कार्बन डायऑक्साईडचं असणारं जे काही प्रमाण जे आहे तर ते प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे. इफेक्ट ऑफ दिस कार्बन डायऑक्साईड ऑन द अर्थ टेम्परेचर इज नथिंग बट द ग्रीन हाऊस इफेक्ट. आणि सर्वसाधारणपणे हा जो काही CO2 जो त्या ठिकाणी वाढत्या औद्योगिकरणामुळे काय होताना दिसते वातावरणामध्ये त्या ठिकाणी बाहेर जाताना दिसतो, या CO2चा पृथ्वीच्या तापमानावर होणारा जो काही परिणाम जो आहे तर त्या परिणामालाच आपण त्या ठिकाणी ग्रीन हाऊस इफेक्ट किंवा हरितग्रह परिणाम त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. सिमिलर टू CO2 नायट्रोस ऑक्साईड मिथेन CFC क्लोरोफ्लोरोकार्बन आल्सो ट्रॅप द हीट. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं नसतं की कार्बन डायऑक्साईड प्रमाणेच त्या ठिकाणी नायट्रस ऑक्साईड मिथेन वायू आणि CFC म्हणजेच मी सांगितले क्लोरोफ्लोरोकार्बन हे पृथ्वीवरील वातावरणामधील काय करत नसतात उष्णता जी आहे तर ते उष्णता त्या ठिकाणी काय करत नसतात तर त्या ठिकाणी काय करत नसतात धरून ठेवताना दिसतात. कलेक्टिवली दीज आर कॉल्ड ॲज ग्रीन हाऊस गॅसेस. आणि एकत्रितपणेच त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड असेल नायट्रस ऑक्साईड असेल मिथेन असेल CFC असेल या सर्वांना त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे हरित वायू त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पण त्या ठिकाणी डायग्रॅम त्या ठिकाणी दिलेलं आहे कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला ग्रीन हाऊस इफेक्ट त्या ठिकाणी दाखवलेलं आहे की सर्वसाधारणपणे सूर्य जो आहे तर तो सूर्य काय करत नसतो एनर्जी इमिटेड बाय द सन इज ॲब्सॉर्ब्ड इन द ॲटमॉस्फिअर. म्हणजे सूर्याची जी काही उत्सर्जित ऊर्जा जी आहे तर ती उशी काय केलं ते काही ऊर्जा त्या ठिकाणी वातावरणामध्ये त्या ठिकाणी शोषली जाते.
काही ऊर्जा त्या ठिकाणी पृथ्वीवर त्या ठिकाणी येताना दिसते, त्याच्यापैकी बरीचशी ऊर्जा त्या ठिकाणी वातावरणामध्ये त्या ठिकाणी शोषली जाते. त्याच्यानंतरची पृथ्वीवरची काही ऊर्जा आपल्याला दिलेली की एनर्जी इमिटेड बाय द सन इज ॲब्सॉर्ब्ड बाय द अर्थ सर्फेस, पृथ्वीचा पृष्ठभाग त्या ठिकाणी काही उष्णता शोषताना दिसतो. त्याच्यानंतर इन्फ्रारेड रेडिएशन जे आहेत, म्हणजे असणारे जे काही इन्फ्रारेड जे आहेत, तर हे जे काही प्रारण जे आहेत, तर ती प्रारण सुद्धा काय करताना दिसतात, उष्णता ऊर्जा त्या ठिकाणी काय करताना दिसतात, शोषताना दिसतात. तर अशा पद्धतीचा असणारा जो काही ग्रीन हाऊस इफेक्ट जो आहे, तर तो ग्रीन हाऊस इफेक्ट आपल्याला त्याच्यामध्ये दाखवलेला आहे. त्याच्यानंतर पुढे आता काय दिलेलं आहे की ग्लोबल टेम्परेचर इज ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग ड्यू टू द ग्रीन हाऊस इफेक्ट, म्हणजे सर्वसाधारणपणे वाढतं हरितगृह जे आहे, तर त्या वाढत्या हरितगृह परिणामामुळे हळूहळू जागतिक अशा प्रकारची तापमान वाढ त्या ठिकाणी होत चाललेली. ड्यू टू धिस ॲटमॉस्फिअर इज चेंजिंग कॉजिंग डिस्टर्बन्स इन द ॲग्रिकल्चर ईल्ड डिस्टर्बन्स ऑफ द वाईल्ड ॲनिमल्स. आणि याच्यामुळे काय होतं नसते, हा जो काय हवामानामध्ये होणारा जो काही बदल जो आहे, तर त्या बदलामुळं पिकांचं असणारं जे काही उत्पादन ॲग्रिकल्चर ईल्ड, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ द वाईल्ड ॲनिमल्स, वन्यजीव जे आहेत तर त्या वन्यजीवांचं वितरण, याच्यामध्ये असणारा जो काही बिघाड जो आहे, तर तो बिघाड त्या ठिकाणी होताना दिसतो. त्याच्यानंतर आईसबर्ग्स अँड गॅलरीज आर मेल्टिंग कॉजिंग इन्क्रीजेस इन द सी लेवल. तर असणारं जे काही हिमनग किंवा हिमनद्या, अंटार्क्टिका खंडामधला आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे, हिमनग असतील, हिमनद्या वितळून त्या ठिकाणी समुद्र पातळी जी आहे, तर त्या समुद्र पातळींची वाढ त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे की ॲसिड रेन आम्ल वर्षा आम्लयुक्त पाऊस कसा पडताना दिसतो. की ऑक्साईड्स ऑफ सल्फर अँड नायट्रोजन आर रिलीज्ड इन टू द ॲटमॉस्फिअर थ्रू बर्निंग ऑफ कोल टिंबर फ्युएल अँड ऑइल. जे सर्वसाधारणपणे कोळसा असेल, लाकूड असेल, खनिज तेल यासारख्या इंधनाच्या ज्वलनामधून काय होतं नसते, सल्फर नायट्रोजन यांची ऑक्साईड जी आहे, तर ती ऑक्साईड्स त्या ठिकाणी वातावरणामध्ये त्या ठिकाणी सोडले जातात. दोज ऑक्साईड्स मिक्स विथ रेन वॉटर अँड फॉर्म ॲसिड्स लाईक सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, नायट्रस ॲसिड्स एक्सेट्रा. आणि अशा प्रकारची ही जी काय असणार ती काही ऑक्साईड जी आहे, तर ती ऑक्साईड ज्या वेळेला पावसाच्या पाण्यामध्ये मिसळतात, तर त्यावेळेला त्यापासून सल्फ्युरिक आम्ल, नायट्रस आम्ल, नायट्रिक आम्ल त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. दीज ॲसिड्स मिक्स विथ रेन ड्रॉप्स अँड स्लो फ्लेक्स अँड कम डाऊन ॲज ए रेन इज कॉल्ड ॲज रेन वॉटर. मग अशा प्रकारची ही जी काही आम्लं जी आहे, तर ती आम्ल काय होताना दिसतात, रेन ड्रॉप्स म्हणजे पावसाचे थेंब असतील. दुसरं आपल्याला सांगितलंय स्नो फ्लेक्स म्हणजे बर्फ जो आहे, तर त्या हिमकण जे आहे, तर त्या हिमकणामध्ये मिसळून जो पाऊस त्या ठिकाणी पडताना दिसतो, मग हा जो काही पाऊस जो आहे किंवा बर्फ त्या ठिकाणी पडताना दिसतो, त्यालाच आपण त्या ठिकाणी आम्ल वर्षा जे आहे, तर ती आम्ल वर्षा त्या ठिकाणी काय होताना दिसतो, म्हणताना दिसतो. त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे आपल्याला डायग्रॅम जे आहे, तर ती डायग्रॅम त्या ठिकाणी दिलेली, तिचा त्या ठिकाणी विचार त्या ठिकाणी करायचा. बा आम्लयुक्त पाऊस त्या ठिकाणी कसा पडताना दिसतो, तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी बर्निंग फ्युएल्स त्या ठिकाणी दाखवलेले आहे, म्हणजे इंधनाचं ज्वलन त्या ठिकाणी होतं. इंधनाचं ज्वलन झाल्यानंतर सर्वसाधारणपणे आपल्याला या ठिकाणी सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड अशा प्रकारचे असणारे जे काही ऑक्साईड जे आहे, तर ते ऑक्साईड त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसतात. हे काय होताना दिसतात, वातावरणामध्ये जाताना दिसतात, ढगांमध्ये जाताना दिसतात. त्याचंच त्याच्यापासून आपल्याला आम्ल जे आहे, तर ते आम्ल त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. आणि ज्या वेळेला पाऊस त्या ठिकाणी पडताना दिसतो, तर त्या पावसामध्ये हे आम्ल जे आहे, तर ते आम्ल त्या ठिकाणी मिसळताना दिसतं. याच्यामुळं आम्ल वर्षा किंवा आम्लयुक्त पाऊस त्या ठिकाणी पडताना दिसतो. आणि हा पाऊस पुन्हा त्या ठिकाणी असणारे जे काही प्राणी असतील, वनस्पती असतील, यांच्यावर त्या ठिकाणी पडताना दिसतो. आणि याच्यामुळे काय होताना दिसतं, आपल्याला डॅमेजेस ऑफ ॲनिमल्स अँड प्लॅन्ट्स त्या ठिकाणी होताना दिसतं. तर अशा पद्धतीनं त्याचा असणारा जो काही इफेक्ट जो आहे, तर तो इफेक्ट आपल्याला त्या ठिकाणी पुढे दिलेला आहे. पहा काय दिलेलं आहे की इफेक्ट ऑफ ॲसिड रेन, म्हणजे आम्ल वर्षा जे आहे, तर त्या आम्ल वर्षाचे परिणाम आपल्याला दिले. पहिला त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की ॲसिडिटी ऑफ द सॉइल अँड वॉटर बॉडीज इन्क्रीजेस ड्यू टू द ॲसिड रेन, म्हणजे आम्लयुक्त असणारा जो काही पाऊस जो आहे, तर त्या आम्लयुक्त पावसामुळं त्या ठिकाणी जमीन असेल किंवा पाणी असेल, तर याची असणारे जे काही आम्लता जी आहे, तर ती आम्लता त्या ठिकाणी वाढताना दिसते.
इट इन्क्रीज द ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम प्लांट्स अँड एंटायर फॉरेस्ट लाईफ. हा जो काही आम्लयुक्त असणारा जो काही पाऊस जो आहे तर त्या आम्लयुक्त पावसामध्ये जलचर अशा प्रकारची सृष्टी असतील, वनस्पती असेल किंवा संपूर्ण असणारं जे काही जंगल जे आहे तर त्या जंगलाला त्या ठिकाणी हानी जी आहे तर ती हानी त्या ठिकाणी पोहोचताना दिसते. टोटल इकोसिस्टीम आर ॲडव्हर्सली अफेक्टेड, म्हणजे संपूर्ण असणारी जी काही परिसंस्था जी आहे तर त्या परिसंस्थेवर आम्लयुक्त पावसाचा त्या ठिकाणी परिणाम जो आहे तर तो परिणाम त्या ठिकाणी होताना दिसतो. सेकंड आपल्याला दिलेलं आहे इरोजन ऑफ द बिल्डिंग्स, बस्ट, हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स, ब्रिज, मेटल आयडॉल, वायर फेन्स एक्सेट्रा ऑकर्स ड्यू टू द ॲसिड रेन. पण त्या ठिकाणी इरोजन ऑफ द बिल्डिंग म्हणजे सर्वसाधारणपणे इमारती असतील, बस्ट असतील, पुतळे असतील, त्याच्यानंतर हिस्टॉरिकल मॅन्युमेंट्स असतील म्हणजे काय ऐतिहासिक अशा प्रकारच्या वस्तू असतील, पूल असतील, धातूंच्या त्या ठिकाणी मूर्ती असतील, वायर फेन्सेस म्हणजे धातूची कुंपण असतील, या सर्वांचं त्या ठिकाणी आम्लयुक्त पाऊस जो आहे तर याच्यामुळे काय होताना दिसतंय तर इरोजन म्हणजे शरण जे आहे तर ते शरण त्या ठिकाणी होताना दिसत. त्याच्यानंतरचं तिसरं आपल्याला त्या ठिकाणी असणारा जे काही इफेक्ट जो आहे तर तो इफेक्ट त्या ठिकाणी दिलेला आहे. सर्वसाधारणपणे हेवी मेटल्स लाईक मर्क्युरी अँड कॅडमियम आर ॲब्सॉर्ब बाय द प्लांट्स अँड देअर बाय एंटायर द फूड चेन इनडायरेक्टली ड्यू टू द ॲसिड रेन. आपलं लक्षात येतं नसते की आम्ल पर्जन्य जे आहे तर ते आम्ल पर्जन्यमुळे अप्रत्यक्षपणे कॅडमियम किंवा मर्क्युरीसाठी असणारे जे काही हार्ड मेटल जे आहेत, हेवी मेटल जे आहेत तर ते हेवी मेटल काय होतं असतात वनस्पतींमध्ये त्या ठिकाणी शोषले जाऊन अन्न साखळीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे हे जे काय असणारे जे काही जड धातू विषारी धातू काय होताना दिसतात तर त्या ठिकाणी अन्न साखळीमध्ये जाऊन आपल्या अन्नामध्ये त्या ठिकाणी येताना दिसतात. ड्यू टू ॲसिडिफिकेशन ऑफ वॉटर इन वॉटर बॉडीज अँड पाईप्स, लिचिंग ऑफ मेटल्स अँड प्लास्टिक मटेरियल्स ऑकर्स इन वॉटर अँड दिअर बाय सिरियस हेल्थ प्रॉब्लेम्स आर अशी. म्हणजे सर्वसाधारणपणे जलाशयामधील किंवा जलवाहिन्यातील असणारे जे काही पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी काय होताना दिसते आम्लयुक्त त्या ठिकाणी होताना दिसतं आणि याच्यामुळे जलवाहिन्यांच्या विशिष्ट धातूंचं किंवा प्लास्टिकचं त्या ठिकाणी पेय जल जे आहे तर त्या पेय जलामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ते उतरताना दिसतं आणि अशा प्रकारचं पाणी आपण त्या ठिकाणी पिल्यामुळं आपल्याला आरोग्याच्या असणाऱ्या ज्या काही गंभीर समस्या ज्या आहेत तर त्या गंभीर समस्या त्या ठिकाणी होताना दिसतात. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार होतो. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.